नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. अध्यक्ष महोदय, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. आणि तुम्ही जो निकाल दिलेला आहे तो सध्या महाराष्ट्रात एकदम चर्चेचा विषय आहे. एक आरोपांचा धुरळाही यामुळे उठलेला आहे, कारण राजकीय सगळं काही राजकीय आहे. तुमच्या निकालाची पार्श्वभूमी तीही राजकीय आहे. त्यामुळे जे विरोधक आहेत त्यांनी एक सर्वात मोठा जो आरोप लावलेला आहे तो तुमच्या इमानदारीवर लावला आहे. तर तुम्हाला असं वाटतं काय की तुम्ही ज्या चेअरवर बसलेला आहात, जी विधानसभा अध्यक्षाची चेअर आहे, त्याच्याशी इमान राखूनच तुम्ही हा निकाल दिला? बघा, कोण काय आरोप करतं किंवा कोणाला ह्या निकालातून फायदा होईल, वाईट वाटेल, चांगलं वाटेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर का मी विचार केला तर मी न्यायबुद्धीने कामच करू शकणार नाही. आणि त्यामुळे अशा आरोपांकडे मी यापूर्वीही लक्ष दिलं नाही आहे, निकाल देतानाही लक्ष दिलं नाही आहे, आणि निकाल दिल्यानंतरही लक्ष देण्याची मला काही गरज वाटत नाही. मी जो निर्णय घेतलेला आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय अत्यंत सुस्पष्ट आणि कायद्याला धरून असा निर्णय आहे. प्रत्येक निर्णयाचे निकष कसे ठरवले गेले आहेत, त्यापाठी कायदेशीर बाजू काय आहे, या सगळ्याचा उल्लेख मी माझ्या ऑर्डरमध्ये केला आहे. त्यामुळे ज्या लोकांना या ऑर्डरविषयी संदेह वाटतो किंवा त्यांना या ऑर्डरविषयी ते समाधान नसतील, त्यांनी दाखवून द्यावं की ह्या ऑर्डरमध्ये असं काय आहे जे कायद्याच्या विपरीत आहे किंवा जे एस्टॅब्लिश नॉर्म्स आहेत त्याच्या विरुद्ध आहे. आरोप करणं सोपं असतं, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. नाही, प्रत्येक नाही, इसलिए तो लोग ये भी कहते ना, म्हणजे लोकांना असं वाटतं हा निकाल अपेक्षित आहे. या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं, खूप दिवसांपासून लक्ष होतं. आणि जेव्हा निकाल आला ते बोलले नार्वेकरांनी निकाल दिला हा अपेक्षित निकाल दिला. नाही बघा, आता कोणाच्या अपेक्षा काय होत्या ते आम्हाला माहित नाही, पण कायद्याला धरून जर अपेक्षित निकाल असेल तर तो कायद्याला धरून तसाच असणार. आता आपण जर बघितलं तर ह्या निकालात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं की मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली आपण ठरवा. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर आपण त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार प्रतोदला रेकग्निशन द्या, आणि ते ठरल्यानंतर आपण अपात्रतेच्या याचिकेच्या मेरिट्सवरती निर्णय द्या. म्हणजे थ्री स्टेज कारवाई आपल्याला करायला सांगितलेली. आता पहिली स्टेज म्हणजे काय, मूळ राजकीय पक्ष कोणता, एवढं तर स्पष्ट होतं की एकनाथ शिंदेचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे दोघंही शिवसेना राजकीय पक्ष आपला आहे अशी मागणी करत होते. मला 21 जून 2022 रोजी हा राजकीय पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले. हे ठरवत असताना स्वाभाविक आहे की मला सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष जे आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय घ्यायचा होता. सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष कोणते होते, आपण पक्षाचं संविधान बघा, पक्षाचं संघटनात्मक रचना बघा, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आणि तिसरं जी लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळातली ताकद आहे ती कोणाबरोबर किती आहे हे बघा. या तिन्ही क्रायटेरियाजना एकत्र बघितल्यानंतर आपण निर्णय द्या की पक्ष कोणाचा आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे कॉन्स्टिट्यूशन शिवसेना पक्षाचं इलेक्शन कमिशनकडे होतं त्याचा आधार आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिंदे गटाने 1999 आधार घेतलेला संघटनेच्या पक्षाच्या संविधानाचा, आणि ठाकरे गटाने 2018 जे अमेंडमेंट कॅरी आउट केलेलं त्याचा आधार घेतलेला. ठीक आहे, दोन्हीमध्ये वाद असल्यामुळे आपण सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स प्रमाणे इलेक्शन कमिशनकडे विचारणा केली की 21 जूनच्या आधी कोणतं संविधान ऍप्लिकेबल होतं शिवसेनेसाठी. त्यावर इलेक्शन कमिशनने स्पष्ट आपल्याला उत्तर दिलं की 1999 जे संविधान आहे शिवसेनेचं केवळ ते त्यांच्या रेकॉर्डवरती आहे, आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या रेकॉर्डवरती कोणतंही दुसरं कॉन्स्टिट्यूशन संविधान शिवसेनेचं नाही आहे. तुम्ही 2018 का नाही घेतलं, म्हणजे त्यात काय चूक? कारण आपल्याला सुप्रीम कोर्टचे आदेश असे होते की ज्या वेळेला दोन गट वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा संदर्भ देतात त्यावेळेला वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरती असेल
ते कॉन्स्टिट्यूशन तुम्ही ग्राह्य धरा. त्यामुळे माझ्याकडे निर्णय घेण्यासारखं काय विशेष नव्हतं. जे इलेक्शन कमिशननी सांगितलं ग्राह्य कॉन्स्टिट्यूशन आहे ते मी रेकॉर्डवर घेतलं, त्या अनुषंगाने मी कारवाई केली. त्यामुळे त्याबद्दल कोणाचाही काही आरोप असण्याचा काही प्रश्न येत नाही. आता त्या कॉन्स्टिट्यूशन घेतल्यानंतर संघटनात्मक रचना म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे शिवसेनेचं याची विचारणा मी इलेक्शन कमिशन कडे केली किंवा त्यांच्या वेबसाईट वरती बघितलं. आणि 2018 मध्ये जी लोक निवडून आली आहेत तीच लोक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतात असं मी ग्राह्य धरलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टनी पॅराग्राफ 168 त्यांच्या ऑर्डर मध्ये असं लिहिलंय की पक्षाच्या संविधानाशी संलग्न असणारं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आपण ग्राह्य धरा. म्हणजेच ते जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते पक्षाच्या संविधानात दिलेल्या तरतुदी आहेत की एवढे निवडून आले पाहिजेत, एवढ्यांची नियुक्ती केली पाहिजे, एकूण एवढे असले पाहिजेत, ते संलग्न आहे का बघा. तर ते ज्या वेळेला आम्ही तपासलं त्यावेळेला 1999 मधल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या तरतुदी होत्या त्याच्याशी हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे संलग्न नव्हतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नव्हते कशा त्या स्ट्रक्चर मध्ये? नाही, त्या स्ट्रक्चर मध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, परंतु त्या स्ट्रक्चर मध्ये ही जी राष्ट्रीय कार्यकारिणी कशी असावी जे संविधानामध्ये 99 दिलेलं त्याच्या विपरीत होत. त्याच्यात काही सदस्य हे कंपल्सरी निवडून यायचे होते, तेवढे सदस्य कंपल्सरी निवडून घेतले नव्हते. त्याच्यात अध्यक्षांनी जे नियुक्त करायचे होते सदस्य त्याची संख्या वाढवली गेली होती. त्यामुळे एकूण संलग्न नव्हतं हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन जे आहेत शिवसेनेच्या त्याच्याशी संलग्न नव्हतं. त्यामुळे आपल्याला जी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची ट्रस्ट आहे ती अप्लाय करता आली नव्हती. आपली जी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे पहिली टेस्ट ती त्याच्यात पण क्लॅरिटी नव्हती. ज्या वेळेला वाद होतो त्यावेळेला पॉलिटिकल पार्टी कोणी डिटरमाइन करायची, कोणी ठरवायची कोणाबरोबर आहे, त्यामुळे पहिल्या दोन टेस्ट ऍप्लिकेबल नसल्यामुळे आपल्याला आधार घ्यायला लागला केवळ तिसऱ्या टेस्टचा. ती म्हणजे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी कोणाबरोबर आहे आणि त्याच्या आधारावरती तिन्ही प्रिन्सिपल्स अप्लाय केल्यानंतर आपण शिंदे गटाला 2022-21 जूनला अधिकृत पक्ष त्यांच्याकडे ते रेप्रेझेंट करत होते असा निर्णय देणं आपल्यासाठी भाग होतं. ते झाल्यानंतर आपल्याकडे जो वारंवार प्रश्न विचारला जात आहे की सुप्रीम कोर्टानी जेव्हा भरत गोगावलेना प्रतोद म्हणून अमान्य केलेलं आणि आपल्या ह्यांना अजय चौधरींना आणि सुनील प्रभूंना प्रतोद आणि गटनेता म्हणून मान्यता दिलेली, तसं असताना आपण विपरीत निर्णय कसा दिला, हा सातत्याने विषय गाजत आहे. आणि एवढा चुकीचा प्रचार झालेला आहे या विषयात. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण बघा, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं कधीच म्हटलं नाहीये की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी अवैध आहे किंवा कायमस्वरूपी नाही म्हटलेलं काय ऐका तो शब्द हा सांगतो तुम्हाला, त्याचं पुढचं सांगतो. कायमस्वरूपी अवैध आहे असं म्हटलं नाहीये. आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्षांनी जी सुनील प्रभूंची आणि अजय चौधरींची निवडीला रेकॉग्निशन दिलेलं ते कायमस्वरूपी बरोबर आहे असंही म्हटलं नाही. कायमस्वरूपी नाही बरोबर आहे त्याच्यामधलं कारण आहे का? सुप्रीम कोर्टाने केवळ एवढं सांगितलेलं की ज्या वेळेला उपाध्यक्षांनी 21 जूनला सुनील प्रभू आणि अजय चौधरींची नियुक्तीला रेकॉग्निशन दिलं त्यावेळेला केवळ उद्धव ठाकरेंचं पत्र त्यांच्या समोर होत. एकनाथ शिंदेचं पत्र जे 21 तारखेचं आहे ते 22 तारखेला रेकॉर्डवरती आलंय. ज्या वेळेला राहुल नार्वेकर अध्यक्षांनी रेकॉग्निशन दिलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं पत्र आणि एकनाथ शिंदेचं पत्र हे दोन्ही राहुल नार्वेकरांसमोर रेकॉर्डर होतं. त्यामुळे राहुल नार्वेकरांना हे माहिती होतं की या दोन्ही या पक्षात फूट पडलेली आहे आणि दोन गट निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्ट म्हणाले की राहुल नार्वेकरांनी जे रेकॉग्निशन दिलंय व्हिप आणि
पार्टी लीडरला ते केवळ विधिमंडळाच्या पक्षाच्या मतानुसार दिलंय ही बाब चुकीची आहे. राहुल नार्वेकरांनी ज्या वेळेला दोन गट निर्माण झाले त्यावेळेला राजकीय पक्ष कुठचा गट रिप्रेझेंट करतो हे पहिली माहिती करून घ्यायला पाहिजे होती, याची इन्क्वायरी करायला पाहिजे होती आणि त्याच्या आधारावरती त्या इन्क्वायरीच्या आधारावरती राजकीय पक्ष कोणता गट रिप्रेझेंट करतो हे डिसाईड केल्यानंतर त्यांनी व्हिप त्या पक्षाच्या इच्छेनुसार अपॉइंट करायला पाहिजे होता. म्हणून केवळ केवळ ती प्रक्रिया फॉलो केली गेली नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टाने ती निवड अवैध ठरवली आणि पुढे अध्यक्षांना आदेश दिले की आपण ही प्रक्रिया राबवा. मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे 2022-21 तारखेला जूनच्या हे ठरवा आणि हे ठरवल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार व्हिप अपॉइंट करा. त्यामुळे मी जो कारवाई केली आहे ती तशीच सुप्रीम कोर्टने सांगितल्याप्रमाणे केली आहे. मूळ राजकीय पक्ष कुठचा हे मी ठरवलं, मूळ राजकीय पक्ष ठरवलेला जे निकष दिलेले सुप्रीम कोर्टाने त्याच निकषाच्या आधारावरती ठरवलं. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर अध्यक्षांच्या हातात कुठचाही डिस्क्रिशनरी पॉवर नव्हती. जी इच्छा त्या मूळ राजकीय पक्षाची आहे त्या अनुसारच व्हिप अपॉइंट करायला लागणार असं स्वतः सुप्रीम कोर्टने आपल्या आदेशात लिहिलं आणि म्हणूनच भरत गोगावलेंना मी रेकॉग्निशन दिलं. त्यामुळे हे रेकॉग्निशन जे दिलं गेलंय ते सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या निकषाच्या आणि आदेशाच्या आधारावरतीच दिलेलं रेकॉग्निशन आहे. अध्यक्ष महोदय, पण मी हे विचारतोय की म्हणजे तुमचा सर्वात मुख्य मुद्दा बहुसंख्य तिथे जे होते शिंदे गटाकडे आमदार बहुसंख्य आहेत हाच मुख्य मुद्दा आहे याच्यातला? नाही, माझा मुख्य मुद्दा हा ट्रिपल टेस्टचा आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं संविधान बघा, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं तुम्ही 1999 संविधान बघितलं त्यात क्लॅरिटी नव्हती, त्यात डिस्प्युट होता, ते इनकन्क्लुसिव्ह होतं. 2018 इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरतीच नाहीये. इलेक्शन कमिशन म्हणतं असं कुठचं डॉक्युमेंटच नाहीये, आमच्याकडे दाखल केलेलं नाहीये आणि आम्ही ते रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जर कॉन्स्टिट्यूशन संदर्भात वाद असेल ठीक आहे दोघांमध्ये तर तुम्ही इलेक्शन कमिशन कडे वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते ग्राह्य धरा. तर 2018 जर यांनी तशी हे केलं असतं इलेक्शन कमिशन कडे आणि ते रेकॉर्डवर आणलं असतं तर ही वेळ आली नसती, यांच्या हातातून पक्ष गेला नसता. इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्ड वरती ते असतं तर इलेक्शन कमिशनने आम्हाला उत्तरात सांगितलं असतं की 99 कॉन्स्टिट्यूशन हे 2018 मध्ये अमेंड झालेलं आहे, त्याच्यात सुधारणा झालेली आहे आणि आता हे सुधारित अमेंडमेंट शिवसेनेचं अधिकृत कॉन्स्टिट्यूशन आहे. आमच्याकडे उपायच राहिले नसतात त्याच्या व्यतिरिक्त. पूर्ण याचा अर्थ असा निघतो की एका तांत्रिक चुकीमुळे ठाकरेंच्या हातातून पक्ष गेला 2018 जी अमेंडमेंट झाली ती त्यांनी हे नाही केली. आता ही तांत्रिक चूक आहे की तसं घडलं होतं की नव्हतं हे कोण सांगणार? खरोखर तसं घडलेलं होतं का हे कोण ठरवू शकतो? त्यांची सभा झाली होती सगळ्यांना, तिथं सगळ्यांनी बघितलं, ते दाखवलं अमेंडमेंट त्यांनी तिकडे दिले नाही. बघा, सभा झालेली त्या सभेत काय झालं, झाली होती की नव्हती हे सगळे माझ्या समोर मुद्दे समोर नव्हते. ठीक आहे, माझ्या समोर जो मुद्दा होता तो संविधानाचा होता. मी काय कोर्ट नाहीये, मी काय फॅक्ट फाइंडिंग बॉडी नाही. सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं त्यामुळे, पण सुप्रीम कोर्टाने कुठे मान्य केलंय 2018 कॉन्स्टिट्यूशन? सुप्रीम कोर्टाने सांगितलं जे इलेक्शन कमिशन सांगतो त्याप्रमाणे करा. सुप्रीम कोर्टाने मला सांगितलं का ह्याचा शोध घ्या, फॅक्ट फाइंडिंग बॉडी बना, इन्व्हेस्टिगेट करा की कॉन्स्टिट्यूशन कुठचं ऍप्लिकेबल आहे. सुप्रीम कोर्टाने तर असं सांगितलंय की तुम्ही प्रायमा फेसी इलेक्शन कमिशन जे सांगताय त्याच्या आधारावरती ठरवा कुठचं कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य आहे. याचा अर्थ तोच निघतो ना, एका तांत्रिक चुकीमुळे ठाकरेंच्या हातातून पक्ष गेला काय? नाही, माझं 2018 अमेंडमेंट झाली असती तर हे झालंच नसतं. माझं असं मत नाहीये. 2018 असो, 2017 असो, 16 असो किंवा 15 असो, जी काय अमेंडमेंट झाली असेल ती रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे, एक प्रोसेस आहे. रेकॉर्डवर आलं आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, एखादी अमेंड इलेक्शन कमिशननी पण हे सांगितलंय की केवळ अमेंडमेंट करून ती अमेंडमेंट इलेक्शन कमिशनकडे देणं
इनफ नाहीये, त्याच्या पाठची एक प्रोसेस आहे. रेझोल्युशन पास व्हायला लागतं, त्या रेझोल्युशनच्या कॉपीज अमेंडमेंट सोबत इलेक्शन कमिशन कडे दाखल व्हायला लागतात. हा सगळा प्रोसेस आहे. आणि हे करण्याचं कारण काय आहे की खरोखर ती अमेंडमेंट पक्षाच्या, हा तांत्रिक मुद्दा, पक्षाच्या पक्षाच्या संविधान आणि इच्छेनुसार नाही केलं गेलं, फॉलो केलं गेलं आहे. आता तसं तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्ट, कायदे पण तांत्रिकच आहेत. आपल्याला कायद्याच्या अनुसार काम करायचं आहे की इमोशन आणि सेंटिमेंटच्या आधारावर काम करायचं आहे हे ठरवायला पाहिजे. मग देशात कुठचाच कायदा तसा पालन करायची गरज नाही. कसं काय म्हणतात, कारण नियम जर असतील तर त्याचं तंतोतंत पालन होणं पण अपेक्षित आहे. नाही, तुमचा एक मुद्दा हाही होता की शिंदेंना जे गटनेतेपदावरून काढण्यात आलं ठाकरेंनी, ते मान्य करता येणार नाही. पक्षप्रमुख म्हणून ते एकटे करू शकत नाहीत, काउन्सिल ही सर्वोच्च आहे. नाही, मी असं सांगितलंय की त्यांच्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे की पक्षप्रमुख हे त्या संघटनेतलं सर्वात मोठं पद आहे. सर्वात उच्च पद हे पक्षप्रमुखाचं आहे. पण निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च अथॉरिटी ही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. त्यामुळे निर्णय जो घेतला जाईल त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचं पाठबळ असणं आवश्यक आहे. आणि ते पाठबळ असण्यासंदर्भातला कुठचाही पुरावा कोणीही सादर केला नसल्यामुळे त्या निर्णयाला राजकीय पक्षाचं पाठबळ होतं, राष्ट्रीय कार्यकारिणीचं पाठबळ होतं हे सिद्ध होत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचा प्रमुख हा पक्षप्रमुखच असतो. राष्ट्रीय कार्यकारिणीचा प्रमुख हा पक्षप्रमुख असतो, परंतु पक्षप्रमुखाकडे निर्णय घ्यायचे अधिकार नाहीयेत. निर्णय घ्यायचे सर्वोच्च अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आहे, असं त्या संविधानात दिलेलं आहे. आणि त्यामुळे पक्षप्रमुखाचा निर्णय म्हणजे पक्षाचा निर्णय हे ग्राह्य धरता येत नाही आपल्याला. आणि जर आपण इंटर पार्टी डेमोक्रेसीचा जरी विचार केला, जर का पक्षप्रमुखाचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाच्या इच्छा असं जर का आपण कन्क्लुजन वरती आलो तर त्यातनं एक होईल की उद्या जर एखाद्या पक्षप्रमुखानेच जर पक्ष बदलायचं ठरवलं तर त्याचा निर्णय हा संपूर्ण पक्षावरती बांधील राहील. आणि उद्या जर पक्षाच्या प्रमुखांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि पक्षातील इतर सदस्यांनी वेगळी भूमिका केली तर जे डिसेंट करतात त्यांच्यावर कारवाई करून तो डिसेंटच मिटवता येईल पक्ष प्रमुखाला. कारण त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्याची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. त्याच्या विरोधी कोण बोललं तर त्याच्यावरती कारवाई करून हटवण्यात यावं. त्यामुळे इंटर पार्टी डेमोक्रेसी जी आहे ती संपूर्णपणे संपुष्टात येईल. आणि पक्षप्रमुखाला संविधान आणि इलेक्शन कमिशनने दिलेल्या नॉर्म्सच्या टोटली विरुद्ध आहे. पक्षप्रमुखाला पूर्णपणे अधिकार नाही, काउन्सिललाही अधिकार आहे. हा मुद्दा माझ्या जजमेंट मध्ये किंवा माझ्या ऑर्डर मध्ये यायचा प्रश्न नाही, परंतु आपण विचारलेल्या प्रश्नाचं मी माझ्यासाठी एवढाच आहे, संविधानात काय दिलंय त्या संविधानानुसार कारवाई झाली आहे की नाही कोर्टाने मला एवढंच बघायला सांगितलं. नाही, आता हे जे सगळं एवढं झालं की लोकांना असं वाटतं की पक्षप्रमुख मेन नाही आहे. म्हणजे लोकांना काल असं लोकांना वाटलं की अरे हे कसं काय की पक्षप्रमुख मेन नाही आहे. त्यामुळे आज विरोधकांकडून एक माझा प्रश्न आहे की एक विरोधकांकडून असं पसरलं जातंय की 2019 मध्ये एकनाथ शिंदेंनी जो एबी फॉर्म भरला त्यावर एक उद्धव ठाकरेंची सही होती, मग ते एक लीगल नाही आहे का, मग ते व्हॅलिड नाही आहे का? अगदी योग्य प्रश्न आहे. हा, पक्षप्रमुख त्यांच्या संविधानाप्रमाणे पक्षप्रमुख हे पक्षाचं सर्वोच्च पद आहे, परंतु आपल्या सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च निर्णय घेण्याची अथॉरिटी ही राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आहे. एक नंबर दोन, जर का ही राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पक्षातली ऑर्गनायझेशनल बॉडी ही आज चुकीची आहे तर ज्यावेळेला एबी फॉर्म दिले त्यावेळेला ती चुकीची नव्हती का, हा तुमचा प्रश्न होता. एबी फॉर्म दिले ते चुकीने दिले गेले होते की बरोबर दिले गेले होते हे ठरवायचा अधिकार मला नाहीये, तो कोर्टाने पण मला दिलेला नाहीये. परंतु त्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे इतर निर्णय झालेले आहेत की नाही हे बघण्याची जवाबदारी मला कोर्टाने. मी तुम्हाला एक वकील कायदे म्हणून मी आपल्या पूर्ण करतो, म्हणून एका क्षणी चूक झालेली म्हणून
ती चूक आता कंटिन्यू करायला द्यायची हे लॉजिक काय मला पटणार नाहीये. वन रॉंग कॅनॉट जस्टिफाय दी अदर. माझ्या समोर जे रॉंग रेक्टिफिकेशनला आलंय ते मी रेक्टिफाय करणार. जे पूर्वी रॉंग झालं असेल त्याबद्दल ज्यांना दाद मागायची असेल त्यांनी जावं कोर्टात किंवा जावं इलेक्शन. याच्या आधारेच तुम्ही एकनाथ शिंदेना ठाकरे काढू शकत नाहीत हा निर्णय दिला. पक्षाच्या संविधान मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिला. आता समजा लोकांच्या मनात एक हाही दुसरा प्रश्न आहे की जो निर्णय आला त्यात बहुसंख्य याचाच विचार केला गेला का? कारण लोकांना असं वाटतं मग बहुसंख्येच्या आधारे जर निर्णय दिला असेल तर उद्या मनसेचं राज ठाकरे बोलले होते की उद्या राजू पाटील हे पक्ष घेतील. जो परिषदेत पक्ष आहे जो विधानसभेत पक्ष आहे तोच बाहेर जो राजकीय पक्ष आहे तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे की दोन्ही एकच आहेत. तुमचा निर्णय कसा आहे? मी निर्णय घेत असताना मूळ राजकीय पक्ष कोण रिप्रेझेंट करतो हा निर्णय घेत असताना कोर्टाने जे तीन निकष दिलेले त्या तिन्ही निकषांचा वापर केला. त्या तिन्ही निकषांवरती मी विचार केला आणि त्यानंतर मी निर्णय घेतला. जर का मला निर्णय केवळ हा मेजॉरिटी इन लेजिस्लेचर पार्टीच्या बेसिसवर घ्यायचा असता तर मी बाकी लोक विषयांचा विचारच केला नसता. माझी ऑर्डर तुम्ही बघा, काल पण मी जे जवळजवळ 1.5-2 तास वाचन केलं ऑर्डरचं त्याच्यातही ह्या प्रत्येक टेस्ट संदर्भात मी माझं ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन रेकॉर्ड केलेलं आहे. मग विधिमंडळ पक्ष हा मुख्य की बाहेरचा राजकीय पक्ष हे दोन्ही वेगळे आहेत की दोन्ही एक आहेत? विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोनही वेगळे आहेत. विधिमंडळ पक्ष कोर्टाने पण हे स्पष्ट केलं आहे की विधिमंडळ पक्ष जेव्हा काम करतं तेव्हा राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार त्यांनी काम करणं अपेक्षित असतं. त्यामुळे विधिमंडळ पक्षाला जेव्हा आपण त्याच्यात व्हिप अपॉइंट करतो तेव्हा तो व्हिप राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार अपॉइंट व्हावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाई केसमध्ये दिलेला आहे. तसं असताना या विधिमंडळ पक्षाला जर का आपण स्वतंत्रपणे काम करायची मुभा दिली तर राजकीय पक्षामध्ये आणि आमदारांमध्ये म्हणजेच जनतेमार्फत राजकीय पक्षामध्ये आणि आमदारांमध्ये जी नाळ असते ती कापण्याचा हा एक प्रकार होईल. आणि म्हणूनच राजकीय पक्षाचे विचार आणि इच्छा हे विधिमंडळात रिफ्लेक्ट होण्यासाठी राजकीय पक्षाने विधिमंडळातील प्रतोद नियुक्त करण्यासंदर्भातली आपली इच्छा ग्राह्य धरावी अशी आदेश हा सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिलेला. जर हे असं पकडलं तर मग तुमचा जो निर्णय आहे की राजकीय पक्ष हा शिंदेचा हा फक्त विधिमंडळापुरता की बाहेरही तो शिंदेचा शिवसेना ही शिंदेची बाहेर राजकीय पक्ष राजकीय पक्ष हा राजकीय पक्ष असतो. तो केवळ विधिमंडळासाठी पार्लिमेंटसाठी ग्रामपंचायतीसाठी वेगळा नसतो तो एकच असतो. विधिमंडळ पक्ष हा केवळ विधिमंडळातल्या कामकाजा संदर्भातला पक्ष असतो. नाही तुम्ही आता थोडा वेळ पूर्वी म्हटले की दोन वेगळे आहेत. वेगळेच आहेत ना. दोन्ही वेगळे. राजकीय पक्ष वेगळा आहे, विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. मग तुमचा विधिमंडळ पक्ष पुरता मर्यादित आहे की बाहेर राजकीय पक्ष म्हणून शिंदेच हा राजकीय कोर्टाने आपल्या आदेशात असं सांगितलंय की विधिमंडळ पक्षातला प्रतोद याची निवड ठरवण्यासाठी आपण राजकीय पक्षाची इच्छा काय होती ह्याचा विचार करा. बरोबर. आता राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे आपण कधी ठरवू शकतो? जेव्हा राजकीय पक्ष कोण आहे हे ठरवल्यानंतर. त्यामुळे कोर्टाने आपल्याला सर्वप्रथम सांगितलं दोन गटांपैकी राजकीय पक्ष कुठचा हे तुम्ही ठरवा. कोणाकडे राजकीय पक्षाचं रिप्रेझेंटेशन करत होते हे ठरवा. म्हणजे तुम्ही शिंदेना याचा अर्थ तुम्ही आता शिंदेना राजकीय पक्षही मान्यता देऊन टाकली म्हणजे बाहेरही 2000 शिंदेच 2000 मी जी मान्यता दिली आहे ती 21 जून 2022 रोजी जी फूट त्यावेळेला फूट पडली त्यावेळेला राजकीय पक्ष कोण होत या संदर्भातला मी निर्णय दिलेला आहे. आज राजकीय पक्ष कोणाकडे आहे, आज राजकीय पक्षाचे नेते कोण आहेत, सिंबल कोणाकडे आहे, राजकीय पक्षाचं नाव कोणाकडे आहे याचा निर्णय इलेक्शन कमिशनने दिलाय. त्या इलेक्शन कोर्टाने आपल्या निर्णयात असं सांगितलंय की हा निवाडा सोडवण्यासाठी हा डिस्प्यूट सोडवण्यासाठी
डिस्प्युटचा क्षण म्हणजे 21 जून 2022 रोजी राजकीय पक्ष कोण होता हे ठरवणं आवश्यक आहे. ते अध्यक्षांनी ठरवावं आणि इलेक्शन कमिशननी राजकीय पक्षा संदर्भात जो निर्णय घेतलाय तो प्रॉस्पेक्टिव्ह इन नेचर आहे. म्हणजे जानेवारी 2023 मध्ये जो त्यांनी निर्णय दिला तो तेव्हापासून पुढच्या काळासाठी ऍप्लिकेबल आहे. 21 जून 2022 ला राजकीय पक्ष कुठचा हा ठरवण्याचा अधिकार आणि जबाबदारी ही विधानसभा अध्यक्षांवरती आहे. त्यावेळेस पक्षप्रमुख 21 जून 2022 ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. 21 जून 2022 ला राजकीय पक्ष कोण रेप्रेझेंट करत होता या संदर्भातला बाहेर राजकीय पक्ष राजकीय पक्ष एकच असतो विधिमंडळाच्या बाहेरच. एक लक्षात घ्या राजकीय पक्ष विधिमंडळ पक्ष हे दोन इंडिपेंडेंट बॉडीज आहेत. राजकीय पक्ष ज्युरिस्डिक्शन विधिमंडळ पक्षावरती असतं पार्लिमेंटरी पार्टीवरती असतं ग्रामपंचायतीतील पार्टीवरती असतं इतर जे पार्टीचे अंग आहेत त्या सगळ्यावरती असतं. म्हणजे राजकीय त्यावेळेसच जे आहे सुप्रीम कोर्टाचं तुम्ही आता सुप्रीम कोर्टाचं म्हटलं होतं म्हणून म्हणतो पण त्यावेळेसच तुम्ही लक्षात नाही घेतलं ज्यावेळेस 21 जून 2022 ला फूट पडली त्यावेळेस पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे होते. नाही त्यावेळेला पक्षाचा प्रमुख आणि पक्ष कसा असावा कोणी असं कोण असावं पक्ष कुठचा गट रिप्रेझेंट करतो हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना जो दिलाय तो क्वालिफाईड आहे. सुप्रीम कोर्टाने 3 निकष काढले आहेत. ते तिन्ही निकष म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि शेवटचं म्हणजे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ या तिन्हीच्या आधारावरती राहून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. केवळ राजकीय पक्षाचा प्रमुख हा आहे म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा ही आहे असं समजणं चुकीचं आहे. हे ह्याच्यावरती मी निर्णय सखोल एकदम व्यवस्थित निर्णय दिलेला आहे. अच्छा म्हणजे आता बाहेरही पक्ष राजकीय पक्ष म्हणून शिंदेची शिवसेना हे तुम्ही मान्य केलंय म्हणजे तोच तसाच निर्णय कधी 21 जून 2022 रोजी हा 21 जून 2022 रोजी होय मान्य झालेलं आहे. म्हणजे जे बाहेर असं म्हटलं जातं की एकही आमदार असला तर त्याने जर पक्ष नेला तर ते शक्य नाही. जसं आता मनसेचं आपण बोललो की ते शक्य नाही तर बाहेर लोकांना असं वाटतं की बहुसंख्येच्या आधारावर झालं विधिमंडळात जो रिप्रेझेंट करतो तोच जर एकच आमदार असला एखाद्या पक्षाचा त्याने जर म्हटलं की मीच तो पक्ष आहे तर ते शक्य नाही. हा चुकीचा समज आहे. हा वस्तुस्थिती हीच आहे की शिवसेनेच्या संविधानानुसार आणि इंटर पार्टी डेमोक्रेसीचा विचार केला तर केवळ राष्ट्रीय राजकीय पक्षाचा प्रमुख हा राजकीय पक्ष संपूर्ण राजकीय पक्ष रेप्रेझेंट करत नाही. राजकीय पक्षाच्या प्रमुखाची इच्छा म्हणजे राजकीय पक्षा संपूर्ण राजकीय पक्षाची इच्छा असं समजता येणार नाही असा निर्णय मी दिलेला आहे. अच्छा ठीक आहे. आणखी दुसरा त्यातला तुमचा निर्णय महत्वाचा आहे तो म्हणजे पात्र आणि अपात्र. तुम्ही दोन्ही गटाचे जे आहेत ते आमदार पात्र ठरले. सोशल मीडियावर अशी टीका होती की त्यामुळे निकाल अपात्र झाला. ज्या वेळेला आपण आमदार अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेत असतो त्यावेळेला 2-3 फिल्टर्स आहेत ज्याचे आपला विचार करायला लागतो. सर्वप्रथम आपल्याला बघायला लागतं अपात्र कधी होतो आमदार. 2-1 खाली जर त्यांनी स्वतःहून आपल्या पक्षाच्या मेंबरशिपला त्याग केलं असेल आणि 2-1 खाली जर पक्षांनी जो व्हिप पक्षादेश दिला असेल त्याच्या अनुसार त्यांनी मतदान केलं नाही त्याच्या विरोधात मतदान केलं किंवा मतदान करण्यापासून ऍबस्टेन केलं तर डिस्क्वालिफिकेशनसाठी आपण पात्र होतात. आता डिस्क्वालिफिकेशनसाठी पात्र होण्यासाठी आपल्या परत 3 गोष्टी बघायला लागतात. 1 तो व्हिप ज्यांनी इश्यू केला त्याला व्हिप इश्यू करायची अथॉरिटी होती का म्हणजे तो राजकीय पक्षांनी अपॉइंट केलेला व्हिप होता का. नंबर 2 त्यांनी खरोखरच तो व्हिप इश्यू केला का. नंबर 3 तो व्हिप त्यांनी जारी केल्यानंतर तो संबंधित आमदारावरती बजावला गेला होता का. मी जर व्हिप इश्यू केला आणि माझ्या खिशात ठेवला
तर तुम्ही आमदार असाल तर तुम्हाला समजणार का की पक्षाची ही इच्छा आहे. तर ह्या केसमध्ये पण भरत गोगावलेंना व्हिप म्हणून रेकॉग्नाइज केल्यानंतर त्यांनी जो व्हिप इश्यू केलेला तो व्हिप त्यांनी शिवसेना आपल्या उद्धव ठाकरे गटातील आमदारांना बजावला याचा ठोस पुरावा कुठेही सादर केला नव्हता. आणि क्रॉस एक्झामिनेशन मध्ये पण असं एस्टॅब्लिश होत होतं की त्यांनी तो व्हिप योग्यरित्या बजावला नाहीये आणि म्हणूनच आणि तेच म्हणणं ठाकरे गटाचं पण होतं की आमच्यावर हा व्हिप योग्यरित्या बजावला गेला नाहीये. तर असं असताना तो व्हिप जर बजावला गेला नाहीये बरोबर तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या आधारावरती मला ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करणं हे शक्यच नव्हतं. ठाकरे गटाने तर यावरच म्हटलं होतं ना की यांचं व्हिप आम्हाला मान्यच होत नाही. ठाकरे गटाचं हेच म्हणणं होतं की यांचं व्हिप आम्हाला मान्यच होत नाही. तसं त्यांचं म्हणणं होतं पण एकदा मी निकाल दिला यांचं म्हणणं होतं त्यांचं मान्य होत नाही, त्यांचं म्हणणं होतं यांचं मान्य होत नाही. त्यामुळे नेमकं ठरवायला तर कोर्टाने सांगितलेलं ना की कोणाचा मान्य होतो एवढं तुम्ही ठरवा. ते मी मान्य केलं. कोणाचा होतो राजकीय पक्ष कोण आहे हे ठरवल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार तो व्हिप मान्य केला मी. आता तो मान्य केल्यानंतर जर का त्या व्हिपचं डिफायन्स झालं असेल तर अपात्रतेसाठी तो आमदार पात्र ठरतो. परंतु जर का तो व्हिप त्या आमदारापर्यंत पोहोचवलाच गेला नसेल, त्याला दिलाच नसेल, प्रोसिजर फॉलो नाही केली, तरी पण त्यांनी प्रोसिजर फॉलो प्रोसिजर नाही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो नाही केले. तुम्ही जर एक माझ्याकडनं कारवाई अपेक्षित करत असाल तर ती अपेक्षित आहे या संदर्भात तुम्ही मला कळवायला पाहिजे ना. मी उद्या व्हिप इश्यू केला आणि खिशात ठेवून दिला आणि तुम्हाला कळवलंच नाही आणि त्यानंतर तुमच्यावरती अपात्रतेची याचिका दाखल केली तर ते चालेल का. आणि बाहेर असं ट्रोलिंग तुमचं सुरू आहे की ठाकरे गटाला सिंपथी मिळू नये म्हणून एक पॉलिटिकली करेक्ट निर्णय दिला की हेही पात्र तेही पात्र. नाही आता बाहेर काय बोलतात लोक याचा विचार करून जर निर्णय द्यायला लागला तर मला न्यायबुद्धीने विचार करताच येणार नाही आणि निर्णय देताच येणार नाही. आता काय कुछ तो लोक कहेंगे लोगो का काम आहे कहना. असं बोललं तरी असं केलं तरी बोलणार, तसं केलं तरी बोलणार. लोक काय बोलतात याचा विचार करून कधी न्यायाधीशाच्या भूमिकेत आपण उत्तर देऊ निर्णय घेऊ शकत नाही. शिंदे आता बोललेत की आम्ही बघू की नार्वेकरांवर काय दबाव होता की त्यामुळे त्यांनी त्यांना कसं काय पात्र ठरवलं. आमची याचिका होती त्यांना अपात्र करा. आता मी तेच सांगतोय शिंदेचा पण रोष आमच्यावर आहे आणि ठाकरेंचा पण रोष आमच्यावरती आहे. पण रोषाला घाबरून काय आम्ही कामं करत नाही. आम्ही निर्णय घेतो ते संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार, कायद्यात जे डिस्क्वालिफिकेशन संदर्भात तरतुदी आहेत त्याच्या अनुसार आणि सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिल्या त्याच्या अनुसार. त्यानंतर कोणाला वाईट वाटतं, कोणाला चांगलं वाटतं, कोणाला दुःख होतं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला केवळ कायद्याला अपहोल्ड करायचं, सामान्य माणसाचं संसदीय लोकशाहीवरचा विश्वास अधिक बळकट करायचा आहे हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. याच्या व्यतिरिक्त इतर कुठचेही विचार मी करत नाही. मी यापूर्वीही सातत्याने सांगितलंय, या वर्षभरात दीड वर्षात या संदर्भात अनेक आरोप माझ्यावरती सातत्याने करण्यात आले, वेळ काढूपणा करतायत. हा मी ते विचारणार होतो की तुमचा विश्वास आहे की नाही की जस्टिस डिले इट जस्टिस डिनाईड याच्यावर आहे ना विश्वास. या निर्णयावर तुम्हाला समजलं असेल जस्टिस हॅज बिन डन, जस्टिस हॅज बिन मेट. तर पहिली मला सांगण्यात आलं तुम्ही वेळ काढताय, मग सांगण्यात आलं तुम्ही ऍप्लिकेशन अलाव का करतायत, मग तुम्हाला तुमच्याकडनं सांगण्यात आलं की तुम्ही एक्स यांना भेटलात त्यांना भेटलात. हे सगळे दबाव टाकायचे प्रयत्नच आहेत. परंतु मी दिलेला निर्णय हा सुस्पष्ट आहे. तुम्ही केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा माझ्या निर्णयात काय नियमबाह्य आहे, काय घटनाबाह्य आहे किंवा सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशांचं कुठे अवलंबन झालंय हे दाखवून देणं जास्त संयुक्तिक राहील. केवळ आरोप कोणीही करू शकतं पण आरोप सिद्ध करणं अवघड असतं, विशेष करून तेव्हा जेव्हा त्या आरोप जे केले गेले आहेत जे मुद्दे आहेत त्यांना कायदेशीर बॅकिंग आहे. तुम्ही वकील आहात त्यामुळे एक प्रश्न म्हणजे आज
काल तुमच्या देहबोलीवर सगळ्यांचंच लक्ष होतं. आज विरोधकांनी खूप त्याच्यावर आवाज उठवलाय की निकाल वाचताना जर तुम्हीच तो निकाल लिहिला होता, तुम्ही एवढा वेळ का अडखळला? ते बोलले दिल्लीहून निकाल आला, नार्वेकर वाचत होते त्यामुळे अडखळले. मला तर अडखळलेलं काय वाटत नाही. आपण जेव्हा 1.5-2 तास वाचन करत असतो तेव्हा वाचन करत करत मला सांगा कुठचा माणूस 1.5-2 तास वाचन करतो आणि एकदाही त्याचं शब्द वाचण्यात चूक होत नाही. शेवटी ही 150 पानांची ऑर्डर आहे, हजारो त्याच्यात किंवा लाखोच्या संख्येने त्याच्यात शब्द आहेत. तर असे आरोप ह्याच्यात मला वाटतं अशा आरोपांवरती उत्तर देणं पण गरजेचं नाहीये. आता उद्या ते बोलतील दिल्ली नाही लंडन वरनं आलेलं, परवा बोलतील अमेरिकेवरनं आलेलं, मग मी काय नाचत बसू दिल्ली लंडन अमेरिका? नाही, तुम्ही लंडनला गेले होते म्हणूनच म्हणतोय लंडन मधनं काय ड्राफ्टिंग झालं की काय असं पण बोलतील उद्या, त्याला काय अर्थ नाही. शेवटी मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयाला मी न वाचता पण तोंडपाठ तुम्हाला आज सांगू शकत जर असलो की काय कारण आहेत, कशाला हा निर्णय दिलाय, म्हणजेच हा विचार करून स्वतः विचार करून स्वतः घेतलेला निर्णय आहे. जरा कोणीतरी दिलेला निर्णय असता तर रोकटोक तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जे उत्तर माझ्या निर्णयात लिहिलेलं आहे ते सांगायची क्षमता माझ्यात नसती. एक कायदे तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक विधानसभा अध्यक्ष ठीक आहे ते आपण थोडं बाजूला ठेवू, पण हे एवढं जे काही घडलं, पक्ष शिंदेंकडे गेला, आता ते आमदार फुटले, बहुसंख्य आमदार फुटले, हे त्यानंतर तुमची नेमणूक झाल्यानंतर जर गोगावले जर प्रतोद म्हणून आता जर लीगल नसते तर तुमची नेमणूकही अवैध असते का? चुकीचं समज आहे. हा, अध्यक्षांची नेमणूक हे सभागृह करतं. हा, आणि सभागृहच्या मेजॉरिटीवरती अध्यक्ष निवडून येतात. मला पडलेली मतं तुम्ही जर बघितलीत तर 167 मतं मला पडली आहेत आणि त्यातून तुम्ही जर शिंदे गटाची मतं जरी कमी केलीत तरीही अध्यक्ष म्हणून मी या पोस्टवरती योग्यरित्या अपॉइंट झालेलो आहे सिद्ध होतं, एक. आणि नंबर 2, उद्या विधिमंडळात आज झालेली घटना, उद्या जर ती घटना घडल्यानंतर एखादं सरकार कोसळलं म्हणजे काय सरकारने घेतलेले निर्णय किंवा विधिमंडळात झालेले कायदे आपण खारिज करतो का? त्यामुळे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नसतो कधी. ज्या दिवशी अपात्र ठरतात त्या दिवसापासून पुढे इफेक्ट असतो. त्यामुळे हे जोडणं की तुम्ही अध्यक्ष झालात म्हणून ते पात्र याला काय अर्थ? लोक तसं बघतात ना की, पण हे चुकीचा समज आहे. हा चुकी, मी त्यासाठीच तो प्रश्न तुम्हाला विचारला, कारण लोकांना असं नको वाटायला की तुमची नियुक्ती ही अवैध ठरली असती जर तसं झालं असतं. असं मुळीच होत नाही. मी आपल्याला आकडेवारी पण सांगितली आणि दुसरं कधी रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट होत नाही. सरकार जर आज कोसळलं तर सरकारने घेतलेले निर्णय काय क्रॅश होतात का? विधिमंडळात जर एखादा निर्णय कायदा पारित केला गेला असेल आणि ते विधिमंडळ बरखास्त झालं, राष्ट्रवादी लागवड लागली, तर का तो निर्णय आपण कायदा खारिज करतो का? आता तुमच्याशी एवढं बोलल्यानंतर मला थोडस एक याच्यातून एक सार असा निघतो का की तुमची प्रॉपर्टी असो काही असो त्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही नोंद ठेवायला पाहिजे. नोंद नाही ठेवली ती जर अपडेट प्रत्येक गोष्ट तुम्ही नाही केली तर उद्या कोणीही त्याच्यावर क्लेम करू शकतो. नाही, याचा अर्थ एवढाच निघतो तुम्ही जे ठरवलं असेल तुमच्या मनात किंवा पक्षाच्या संविधानात त्याच्या अनुसार तुम्ही काम केलं तर तुम्हाला अडचण होत नाही. म्हणजे ही तांत्रिक बाब, कायदे, पक्षाचे कायदे तुम्ही व्यवस्थित पाळले पाहिजे. ही तांत्रिक बाब झाली नाही, ही मॉरल आणि लीगल रिस्पॉन्सिबिलिटी झाली. जर संविधानात दिलंय त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही जर कारवाई केलीत उद्या पक्षात आज मनमानी कारभार चालू होता असं त्याचा अर्थ होतो? मनमानी कारभार होता की नव्हता हे ठरवायचा अधिकार माझ्याकडे नाही आणि मला ठरवायचं गरजही नाही. मी आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय की अशी परिस्थिती अवॉइड करण्यासाठी काय करावं. अशी परिस्थिती अवॉइड करण्यासाठी आपल्या पक्षाच्या संविधानानुसार आपण कार्य करावं. तुमच्या निर्णयाला तुम्ही कसं बघता, म्हणजे तांत्रिक की नैतिक? माझा निर्णय कायदेशीर आहे, तांत्रिकही आहे कायदेशीरही आहे. कारण तांत्रिक नसेल तर ते कायदेशीर नैतिकही आहे आणि नैतिकही आहे संपूर्णपणे. एक कायदेतज्ञ म्हणून मी त्यावेळेस तो प्रश्न विचारणार होतो
एवढं जे महाराष्ट्रात काही घडलं या गेल्या या वर्षात, तर हे जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर हे सगळं नाट्य घडलंच नसतं का? मी विधानसभा अध्यक्ष म्हणून नाही विचारत, कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मला वाटतं माझं अंडरस्टँडिंग या विषयातलं थोडं वेगळं आहे. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला की फ्लोर टेस्ट घेतली, फ्लोर टेस्ट ची मागणी केली किंवा फ्लोर टेस्ट घ्यायला सांगितलं राज्यपालांनी, तो निर्णय चुकीचा होता. कारण फ्लोर टेस्ट घेण्यासाठी जी परिस्थिती लागते ती परिस्थिती उद्भवली नव्हती. इनफॅक्ट त्या उत्तरातच मी घेतलेल्या निर्णयाला समर्थन मिळतं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की केवळ आमदार मीटिंगसाठी गेले नाही किंवा आमदारांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे त्यांनी पक्ष सोडला असं होत नाही. बरोबर, सुप्रीम कोर्ट म्हणते तो केवळ मतभेद दिसून येतो पक्षांतर्गत. आता मीच तो अप्लाय केला की आमदार गुवाहाटीला गेले, आमदार मीटिंगला आले नाही, सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतंय हे कृत्य म्हणजे काय पक्ष सोडण्याचं कृत्य नाहीये, पण तेच मी म्हणालो तर सगळं ट्रोलिंग होत. तरी पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की ठाकरेंनी जर राजीनामा दिला असता तर त्या उत्तरावरती येतो. आता मी तो खरं माझ्याशी निगडीत नाहीये, माझा इंटरेस्ट त्याच्यात जास्त नव्हता. माझा इंटरेस्ट होता माझ्या विषयाबद्दलचं सांगणं. पण आता राज्यपालांच्या विषयावरती मी येतो. राज्यपालांना जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्याकडे कुठचा आधार नव्हता फ्लोर टेस्ट मागवण्यासाठी, त्यावरती माझं म्हणणं असं आहे की राज्यपालांचा इव्हेंच्युअल निर्णय हा त्यांच्या सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन वरती असतो. म्हणजे जर का मला वाटलं की एखादं सरकार हे यांनी मेजॉरिटी गमावली आहे, तर माझा नैतिक राज्यपाल म्हणून माझा नैतिक जबाबदारी आहे की त्वरित ते सरकार ज्यांनी मेजॉरिटी गमावली आहे त्याला काम करायला न देणं, म्हणून फ्लोर टेस्ट मागवणं. उद्या जर फ्लोर टेस्ट झाली असती आणि त्यात जर उद्धव ठाकरे फ्लोर टेस्ट मुख्यमंत्री म्हणून पराजित झाले असते तर कोर्ट म्हणाल असतं का की राज्यपालांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता? नाही, पण त्यानंतर मग जे पक्ष त्यांच्याकडून गेला, सत्ता गेली, सगळं गेलं, ते जर ती गोष्ट कारणीभूत ठरली. जर आणि तर वरती काय बोलण्यात अर्थ नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तरीही मला वाटत नाही काही विशेष फरक पडला असता. कारण राजीनामा दिला नसता तर फ्लोर टेस्ट झाली असती. फ्लोर टेस्ट झाली असती तर निकाल लाकड्यांवर सगळ्यांना स्पष्ट होता. मग आपण असं कसं म्हणू शकलो असतो हे 40 डिस्क्वालिफाय झाले असते? कसं काय फ्लोर टेस्ट त्यांच्या विरोधात मतदान केलं असतं? नाही, पण आजही आज जो निर्णय झालाय तो निकषांच्या आधारावरती झालेला निर्णय. निकष काय तेव्हा बदलले नसते. म्हणजे त्यांच्या राजीनाम्याचा काही फरक नसतो मला वाटत नाही. त्यांनी काय फरक की हे एक सगळीकडे सगळीकडे सगळ्या लोकांचा चर्चेचा विषय होता. मला वाटतं शेवटी जर का एखाद्या व्यक्तीकडे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये मेजॉरिटी मॅटर्स, वेदर इट इज इन द पार्टी ऑर इज इट इन द असेंब्ली, त्या सगळ्या आधारावरती आपल्या समोर आहे सगळं. तुम्ही बोलता मेजॉरिटी मॅटर्स म्हणजे राष्ट्रवादीला लागू आहे का? आता तुमच्या समोरच आहे मॅटर. मेजॉरिटी मॅटर्स हे राष्ट्रवादीला लागू आहे का? ती केसही तुमच्या समोरच आहे. नाही, मेजॉरिटी मॅटर्स म्हणजे डेमोक्रेसी मधलं मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं. राष्ट्रवादीसाठी असो किंवा शिवसेनेसाठी असो, त्याच्यासाठी पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले दोज मॅटर. म्हणजे तुमचं कॉन्स्टिट्यूशन, तुमचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि तुमचं लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ. म्हणजे राष्ट्रवादी यानुसार मग ती अजित पवारांची का की शरद पवारांची? म्हणजे हे जे निकष लागले तर म्हणजे तुमचा आताचा जो निकाल आहे त्याचे निकष त्या राष्ट्रवादीला लागू होतील का? तो मुद्दा मला ठरवणं आवश्यक आहे की नाही हे बघायला लागणार. कारण त्यावेळेला इलेक्शन कमिशन कडचा निर्णय हा डिस्प्युटच्या आधी झाला नव्हता. राष्ट्रवादीकडचे फॅक्ट मला वाटतं थोडे वेगळे आहेत. मी काय संपूर्ण वाचले नाहीयेत, परंतु एवढा आपल्याला सांगू इच्छितो की निकष काय बदलणार नाही, कायदा काय बदलणार नाही, परंतु फॅक्ट हे केस टू केस वेगळे असू शकतात आणि त्या बेसिस वरती अप्रोप्रिएट नियम आपल्याला अप्लिकेबल करायला लागतील.
तुमच्या हा जो निकाल तुम्ही दिलाय आता, कारण की हा निकाल पुढे एक सगळीकडे केस स्टडी म्हणूनही होईल, म्हणजे इतर राज्यातही हा केस स्टडी म्हणून निकाल वापरला जाईल, तर त्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर काही दबाव होता की आपल्याला असा निकाल द्यायचा आहे जो भारतात यापुढेही कुठे जर अशी पक्षांतरबंदी 10th schedule जिथे जिथे येईल तिथे तिथे या निकालाचाही दाखला दिला जाईल? आपलं जे ज्युरिस्प्रुडन्स आहे हा ते लेजिस्लेशन बेस्ड आणि प्रेसिडेंट बेस्ड दोन्ही आहे, म्हणजे प्रथा परंपरा आणि पायंड्यातून कायदेही बनतात आणि लेजिस्लेट केलेले पण कायदे बनतात. तर आपल्या देशात जी सिस्टम आहे त्याच्या अनुषंगाने जर एखादा सुप्रीम कोर्टने निर्णय दिला असेल तर त्या निर्णयासंदर्भातली जी भूमिका आहे ती ऍप्लिकेबल होते त्यानंतर जे निर्णय होतील त्या सगळ्यांसाठी. त्यामुळे हा निर्णय निश्चितपणे एक गाइडिंग फोर्स आणि एक बाइंडिंग फोर्स म्हणून काम करेल आणि जर का चॅलेंज झाला नाही तर निश्चितपणे हा एक प्रेसिडेंट बनेल. चॅलेंज झाला आणि तो जर अपहोल्ड झाला कोर्टाकडनं तरी तो प्रेसिडेंट मध्ये म्हणून कॅरी फॉरवर्ड होईल. जर ओव्हररूल झाला तर कोर्टाचा निर्णय जो या विषयातला असेल तो या देशाचा लॉ बनेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही, म्हणजे आज जेवढे प्रश्न आम्ही आमच्याही मनातले प्रश्न होते, काही जनतेच्या मनातले प्रश्न होते, काही विरोधकांच्या मनातले प्रश्न होते, ते सगळे आम्ही तुम्हाला विचारले आणि तुम्ही त्यावर खूप दिलखुलास उत्तर दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय.